आवडीने भावे हरि नाम घेसी पासून 14 मैलावर एक आळंदी नावाचं गाव आहे. ज्ञानोबा रायाचा अवतार त्या आळंदीला झाला. त्याच आळंदी पासून 9 मैलावर देहू नावाचं गाव आहे. जगतगुरु तुकोबा रायांचा अवतार त्या देहूला झाला. जिल्हा औरंगाबाद, तालुका पैठण, या पैठणला गोदावरीच्या तीरावर संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांचा अवतार झाला. शांततेचे सागर असलेले नाथराया, त्या एकनाथ महाराजांचं चरित्र कीर्तनाच्या रूपानं सादर करीत आहे सुमित कॅसेट कंपनी. शांतीचे सागर एकनाथ महाराज पैठण मध्ये जन्म झाला. पूर्वेचा सूर्य पश्चिमेला उगवेल, समुद्र मर्यादा सांडेल, पण नाथांची शांतता कधी भंगणार नाही. लक्षात असू द्या मंडळी. एकनाथ महाराजांचा परिचय देतो तुम्हाला. पैठण मध्ये विडा मांडला होता एकनाथ महाराजाला राग आणण्याचा. अरे एकनाथ महाराजाला जो राग आणेल 500 रुपयाचं बक्षीस. एका मुसलमान बांधवानं विडा उचलला. हम लाते बोले गुस्सा पंडित जी को. आपण जेवण झाल्यानंतर पान खातो, त्या पानाची करंडी घेतली, चुना गात जे साहित्य लागतं त्या पानाला सगळं मटेरियल बरोबर घेतलं, आणि एकनाथ महाराजांचा गंगेवर स्नानाला जायचा जो रस्ता होता त्या रस्त्यावर एक लिंबाचं झाड होत, त्या झाडावर चढून बसला. एकनाथ महाराज पहाटे 4 वाजता गोदावरीवर स्नानाला गेलेले आहेत. स्नान झालं, सोहळं नेसलं, पूजेसाठी तीर्थाचा तांब्या भरून घेतला आणि घराकडे निघाले. यानं वर बसल्या बसल्या पाहिलं, एकनाथ महाराज निघालेलं. 5 पानाचा विडा तयार केला, चुना लावला, काट टाकला आणि तो विडा तोंडामध्ये घालून चळ चळ सगळा थुका तोंडामध्ये साठवून वाट पाहत बसला. झाडाखालून रस्ता. एकनाथ महाराज बरोबर झाडाखाली आले की यानं पिचकारी मारली नाथांच्या अंगावर. पुन्हा एकनाथ महाराज गंगेवर स्नानाला गेले. स्नान करून आले, पुन्हा पान खाऊन थुकला. पुन्हा एकनाथ महाराज गंगेवर गेले, स्नान करून आले, पुन्हा थुकला. त्यांनी स्नान करून यावं आणि यानं पान खाऊन थुकावं. किती वेळ चाललं मंडळी? दिवस मावळायला गेला. पहाटे 4 वाजता सुरू झालं होत, अंधार पडला. त्यांनी स्नान करून यावं, यानं पान खाऊन थुकावं, पुन्हा स्नान करून यावं, यानं पुन्हा पान खाऊन थुकावं. शेवटी पानं खाऊन पानं खाऊन ह्याचं थोबाड नाचलं, सालपट निघाली, जिव्हाळी लागली, जिव्हाळी. पानं खाऊन पानं खाऊन चुना उतला आणि पश्चाताप झाला. पहाटे 4 वाजल्यापासून मी पान खाऊन थुकतोय, कोण थुकतंय हे पाण्यासाठी वर सुद्धा मान केली नाही, केवढी शांतता आहे. आणि मी मूर्खासारखा या महात्म्याला त्रास द्यायला लागलो. पश्चाताप झाला, पश्चातापेन शुद्धता. खाली उतरला आणि साष्टांग नमस्कार घातला एकनाथ महाराजांच्या चरणावरती. चुकलं माझं, आपला अधिकार मोठा आहे, पदरात घ्या, क्षमा करा मला. एकनाथ महाराजांनी त्याला उठवलं. अरे उठ, तुला शहाणा म्हणाव का वेडा? अरे मी दुनियेचा आळशी मनुष्य, रोज एकदा स्नान करायचो, पण आज तुझ्यामुळं पहाटेपासून आतापर्यंत 108 वेळा मला गंगा स्नान घडलं. किती उपकार केलास माझ्यावर. ते एकनाथ महाराज, शांतीचे सागर असलेले नाथराया. एवढ्यावर पैठणच्या लोकांचं भागलं नाही, दुसरा विडा मांडला. एकनाथ महाराजाला जो राग आणेल 1000 रुपयाचं बक्षीस. एका पंडितानं विडा उचलला,
शास्त्र ग्रंथाचा अभ्यास असणारा, वेद अध्ययन करणारा पहाटे 5 वाजता नाथांच्या वाड्याकडे आला. अंगणामध्ये सडा टाकला होता. गिरजाबाई रांगोळी काढत होत्या. एकनाथ महाराजांची पत्नी गिरजाबाई त्यांचं नाव, रांगोळी काढत होत्या. या पंडितानं बाईला पाहिलं आणि विचारलं, एकनाथ महाराज कुठे आहेत? बाईनं सांगितलं, पूजेला बसले, थांबाव थोडा वेळ. पण राग आणायचा विडाच उचलला होता. पायातल्या जोड्या सकट देवघरात घुसला. नाथानी पूजा करता करता कोण आलं म्हणून मागे वळून पाहिलं, तर पंडित जे आलेले आहेत पायातल्या जोड्या सकट आत आलेले आहेत नाथांच्या लक्षात आलं. आणि एकनाथ महाराजांनी सगळे देव गोळा केले आणि एका कोपऱ्यात फेकून दिले आणि देवाच्या खालचा पाठ काढला आणि पंडिताला बसायला दिला. या 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 पंडितजी, तुमच्या पायाची धूळ माझ्या घरात आली, माझ्या भाग्याला पारावार नाही. धन्याद दीन संत दर्शनाचा अनंत जन्माचा सीन गेला. बसा. बसायला पाठ दिला. पंडित पाटावर बसला. बायकोला हाक मारली, हे गिरजे एक परात आण, एक कळशी भरून पाणी आण. गिरजाबाईनं लगेच आणून दिलं. पायातले जोड्या आपल्या हातानं काढले एकनाथ महाराजांनी आणि पंडिताचं दर्शन घेतलं पती पत्नीनी. परातीमध्ये पाय ठेवून पंडिताचे पाय धुतले गरम पाण्यानं. पाद्यपूजा केली. दोघांनी मिळून दर्शन घेतलं. गरम पाण्यानं स्नान घातलं. नवीन वस्त्र घालायला दिली. पाची पकवानाचा स्वयंपाक केला. आज पंडित जी आपल्याकडे अतिथी आहेत, त्यांचं आदरातिथ्य केलं पाहिजे. पाटाला पाट लावून ताटाला ताट लावून एकनाथ महाराज पंडिताच्या बरोबर जेवायला बसलेले आहेत आणि गिरजाबाई आग्रह करून वाढत आहे. थंडा गार झाला पंडित. पाची पकवानाचं ताट समोर आलं. आग्रह करून वाढायचं काम चाललेलं आहे आणि ज्या वेळेला गिरजाबाई वाढण्यासाठी वाकलेले आहेत, ताटात वाढायचं झालं तर वाकावं लागतं, वाकलेले आहेत. आणखीन एक दुर्बुद्धी सुचली त्या पंडिताला. राग आणण्यासाठी आणखीन एक प्रयत्न करून बघूया. जेवता जेवताच उठला आणि आपण कसं घोड्यावर बसतो तसं उडी मारून एकनाथ महाराजांच्या पत्नीच्या पाठीवर, गिरजाबाईच्या पाठीवर बसला. एकनाथ महाराज पाहतात आपल्या बायकोच्या पाठीवर बसलाय. एकनाथ महाराजांच्या ठिकाणी तुम्ही आम्ही असतो तर पंडितजीची अंत्ययात्राच निघाली असते. पण शांतीचे सागर नाथ राया आपल्या पत्नीला म्हणतात, गिरजे सांभाळा, पंडितजी पाठीवर बसलेले आहेत, कलंटतील, खाली पडतील, खाली दगड आहेत, फरशी आहे, लागेल त्यांना, जखमी होतील, आपल्या घरातून नाराज होऊन जातील. गिरजाबाईनं सांगितलं, अजिबात काळजी करू नका महाराज, मला लेकरं सांभाळायची चांगली सवय आहे म्हणून सांगितलं. खजील झाला पंडित. खाली उतरला. पती पत्नीच्या चरणावर साष्टांग नमस्कार घातला. चुकलं माझ, आपला अधिकार मोठा आहे. ते शांतीचे सागर एकनाथ महाराज. एकनाथ महाराजांनी हा अभंग लिहिण्याच्या अगोदर या जगाचं निरीक्षण परीक्षण केलं, या जगाची नाडी तपासली. आपण दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टर जसा पहिल्यांदा त्या पेशंटची, त्या आजारी पडलेल्या माणसाची नाडी तपासतो, डोळे तपासतो आणि मग कुठलं इंजेक्शन द्यायचं, काय औषधं द्यायची हे ठरवतो. त्याप्रमाणे हा अभंग लिहिण्याच्या अगोदर एकनाथ महाराजांनी या जगाची तपासणी केली, निरीक्षण परीक्षण केलं, नाडी तपासली आणि एकनाथ महाराजांच्या लक्षात आलं या जगाच्या पाठीमागे एक रोग लागलेला आहे. हे जग एका रोगामध्ये तरफडून मरायला लागलेला आहे. कुठला रोग आपल्या पाठीमागे लागलेला आहे? चिंतारूपी रोग लागलेला आहे. त्याला तुम्ही आम्ही फिकीर म्हणतो, काळजी म्हणतो. त्या चिंतारूपी आगीमध्ये प्रत्येक मनुष्य जीव जळायला लागलेला आहे, तरफडून मरायला लागलेला आहे. दया आली. आता माणसाच्या पाठीमागं एक चिंता आहे का मंडळी?
कुणाच्या पाठीमाग कोणती चिंता, कुणाच्या पाठीमाग कोणती चिंता। ग्रामीण भागात खेड्या पाड्यात वाड्या वस्तीमध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक घरातल्या प्रत्येक माणसाच्या पाठीमाग हा चिंतारूपी रोग लागलेला आहे। यावर्षी पाऊस बरोबर नाही, पिकं येतात की नाही, सावकाराचं घेतलेलं कर्ज व्याज वाढायला लागलं, ते कर्ज फिटलं पाहिजे। घरात मुलगी लग्नाला आलेली आहे, त्या मुलीचं लग्न जमलं पाहिजे, पण हुंडा मागितला नाही पाहिजे, तसंच जमलं पाहिजे। आपला मुलगाही लग्नाला आलेला आहे, त्याचंही लग्न जमलं पाहिजे, पण हुंडा भरपूर मिळाला पाहिजे, आपल्याला मिळाला पाहिजे, आणि पुरीला तसंच भागलं पाहिजे। हे जे काही फायद्याचे आणि स्वार्थाचे विचार आहेत, हे विचार माणसाला रात्रभर झोप लागू देत नाहीत, खाल्लेली भाकर अंगाला लागू देत नाहीत। आणि ही प्रत्येक मानवाची अवस्था एकनाथ महाराजांनी पाहिली। या संसाराच्या चिंतेमध्ये, या संसाराच्या काळजीमध्ये प्रत्येक जीव जळायला लागलेला आहे। दया आली, संतांचं अंतःकरण दयाळू असतं। ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात की संतांचं हृदय कसं असतं। पिंजलिया कापसाचा गोळा, मारुनेने कवनाच्या कपाळा, तैसा संताचा जिव्हाळा अति कोवळा असे। पिंजलेला कापूस घ्या मंडळी, सरकी बाजूला काढलेला, आणि त्या पिंजलेल्या कापसाचा गोळा रागा रागानं एखाद्याला फेकून मारा, डोकं फुटल का सांगा। मऊ मेना हुनी आम्ही विष्णू दास, लोण्यापेक्षा मऊ असणार असं संतांचं हृदय। एकनाथ महाराजांचं हृदय द्रवलं, आतड्याला पीळ पडला, दया आली एकनाथ महाराजाला या समाजाची, आणि हाक मारली एकनाथ महाराजांनी, जनहोत हा चिंतारूपी रोग बरा करायचा असेल तर तुम्हाला औषध सांगतो म्हणतात। औषध सांगितलं एकनाथ महाराजांनी, काळजावर लिहून ठेवा एवढा शब्द मंडळी। या चिंतारूपी रोगातून बरं व्हायचं असेल, या चिंतारूपी आगीतून जगायचं असेल, मुक्त व्हायचं असेल, एकनाथ महाराज म्हणतात, मी जो आज तुम्हाला अभंग लिहून देत आहे, या अभंगाप्रमाणे वागा, तुमचा चिंता रोग बरा झाल्याशिवाय राहणार नाही। माणसाच्या जन्माला आलात ना, मग काय करा। आवडीने भावे हरिनाम घेसी, माणसाच्या जन्माला आलात आवडीनं, भावनेनं, जिव्हाळ्यानं, हृदयातल्या प्रेमानं, आतड्यातल्या प्रेमानं। आतड्यातलं प्रेम कशाला म्हणतात समजत ना मंडळी। माय मेली, माय मेली लेक रडे, हजारो मैलावर तुमची मुलगी दिलेली असू द्या, तिला तार करा, तुला कळवण्यास अत्यंत दुःख होते, काल रात्री तुझी आई स्वर्गवासी झाली। आई मेली एवढा शब्द ऐकल्या बरोबर हजारो रुपयेचं लुगडं तिच्या अंगावर असू द्या, लाखो रुपयाचे दागिने तिच्या अंगावर असू द्या, भान राहत नाही तिला, आई मेली एवढा शब्द ऐकला रे ऐकला, उभ्यानं धरणीला अंग टाकते आणि हंबर डाब फोडून रडते। जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतात, माय मेली लेक रडे, मुखामध्ये माती पडे। तिला कसं रडावं याचं भान सुद्धा राहत नाही, कशासाठी रडते ती मुलगी। आईबद्दल तिच्या हृदयामध्ये आतड्यातलं प्रेम असतं, तसं देवाबद्दल भक्ताच्या अंतःकरणात आतड्यातलं प्रेम असणं गरजेचं आहे। माझ्या माता पित्यानो, आवडीने भावे, नुसती आवड उपयोगाची नाही, भावना हवी आहे, श्रद्धा हवी आहे। श्रद्धा कशाला म्हणतात, तुम्ही गंगेवर स्नानाला जाता, स्नान करता, आणि स्नान झाल्यानंतर त्या वाळूची महादेवाची पिंड करता, हळद कुंकू अक्षदा तुळशीची मंजुळी दोन फुलं वाहता आणि नमस्कार करता,
आणि तुम्ही नमस्कार करून उठून गेल्याबरोबर दुसरा स्नानाला जाणारा त्या महादेवाच्या पिंडीवर पाय देऊन जातो. चित्र लक्षात घ्या आणि विचार करा. महादेवाच्या पिंडीवर पाय देऊन स्नानाला जातो दुसरा आणि तुम्ही पूजा करून उठलेला असता. या ठिकाणी मातीचा केला पशुपती, मातीस काय महती, माती माती माझी समावे पण पूजा भगवंतासी पावे. अरे मातीची पूजा करता, मातीची पिंड तयार करून दुसरा पाय देऊन जातो तुम्ही पूजा करत असता, पण तुमची जी पूजा करत असताना श्रद्धा आहे, जी भावना आहे, ती भावना महत्वाची आहे. तुम्ही कशी पूजा केली आणि त्यानं का पाय दिला हा विचार त्या ठिकाणी नाही. मातीचा केला पशुपती, त्या मातीस काय महती, माती माती माझी समावे पण पूजा भगवंतासी पावे. ती जी भावना आहे, ती भावना एकनाथ महाराज या अभंगात सांगतात. आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने आणि भावनेनं देवाचं भजन कर, हाक मार त्या जगदात्म्याला हाक मार. आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. तुझी चिंता तो भगवंत दूर केल्याशिवाय राहणार नाही. तुझी चिंता त्यासी सर्व आहे. ज्या चिंतारूपी आगीमध्ये तुम्ही जळायला लागलात, ज्या रोगानं तुम्हाला पछाडलेला आहे, हा रोग बरा करायचा असेल तर आवडीनं भावनेनं त्या भगवंताचं भजन करा, त्याची आठवण करा, त्याचा ध्यास लागू द्यात. आणि असा ध्यास लागू द्यात जीवाला लागू द्या चटका, जीवाला लागू द्या चटका, जीवाला लागू द्या चटका, जीवाला लागू द्या चटका. हासा चटका लागू द्या. माझ्या माता पित्यानो नाग पंचमीला झोका बांधला जातो. झोका खेळणारे झोका खेळत असतात पण बघणारे झोका खात असतात. एवढे देहभान विसरून त्या झोक्याशी एकरूप झालेले असतात. कुस्त्या बघायला जातात, कुस्ती खेळणारे कुस्ती खेळतात, पडणारा पडतो पाडणारा पाडतो पण बघणारा शेजाऱ्याला धक्का देतो. ही जी काही मौज आहे एकरूप होण्याची, तसं भगवंताच्या भजनाशी एकरूप व्हा. देहभान विसरून जा. तुकोबारा एका ठिकाणी म्हणतात, लोक म्हणतील डोकं बिघडलेलं आहे, कामातनं गेलेलं आहे, काही हरकत नाही. आणि तुकोबारायने एका शब्दात सांगितलं. काय सांगितलं? आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना. काय म्हणतात तुकोबाराय? लोक म्हणतील आम्ही जे भजन करतो आम्हाला जो भजनाचा ध्यास लागलेला आहे बिघडलेली केस आहे. तुकोबाराय म्हणतात आम्ही बिघडलो, आम्ही घडलो बिघडलो नाही. आम्ही बी इथं क्वामा आहे. की कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये परीक्षा द्यायला ही माणसं गेली नव्हती, कुठल्या विद्यापीठाचं सर्टिफिकेट यांना मिळालं नाही, पण कसं व्याकरण आहे अभंगामध्ये पहा. आम्ही बी क्वामाय बिला. आणि वाचा आता पुढचं संपूर्ण वाक्य. आम्ही बिघडलो, बीला थांबायचे क्षणभर. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा. अरे भगवंताच्या नादाला आम्ही लागलो, आम्ही त्याचं भजन करू लागलो तर आम्ही घडलो. परिसाच्या संगे लोह बिघडले, लोखंड बिघडलं परिसाच्या संगतीनं, पण सोने रूप झाले तुम्ही बिघडा ना. परिसाला लोखंड जाऊन लागलं, सोनं रूप झालं
त्याप्रमाणे आम्ही देवाच्या भजनाच्या नादाला लागलो. आमचं सोनं झालं, आमच्या जन्माचं सोनं झालं, आम्हाला बिघडलं, आम्ही बिघडलो असे म्हणणाऱ्या लोकांनी देवाच्या नादाला लागावं आणि आपल्या जीवनाचं सोनं करून घ्यावं. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना. एकनाथ महाराज या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, हे भल्या माणसात या चिंतारूपी आगीतन मुक्त व्हायचं असेल, हा रोग बरा करायचा असेल, तर आवडीनं भावनेनं त्या भगवंताचं भजन कर, म्हणजे काय होईल. तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता बरी झाल्याशिवाय राहणार. कुणा कुणाची चिंता दूर केली, गोऱ्या कुंभारासाठी गाडगी घडवली, चिखल तुडवला, सावंता माळ्याच्या शेतात कामं केली, चोखा मेळ्याची ढोरं ओढली, सखूबाईसाठी सखू झाला. काय जरूर आहे त्याला, पण आपल्या भक्ताची चिंता दूर करण्यासाठी देव आपलं देवपण विसरून जातो. एका शब्दात सगळ्या अभंगाचा सारांश सांगितला एकनाथ महाराजांनी. तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. काय सांगावा एकनाथ महाराजांचा अधिकार मंडळी, ऐकायला मिळेल तुम्हाला. तुमच्यासाठी सादर करीत आहे सुमित कॅसेट कंपनीत शांतीचे सागर एकनाथ महाराज, शांतीचे सागर एकनाथ महाराज. एकदा भजन करा मंडळी, सर्वजण भजन करा. राधे गोपाला गोविंद गोपाला, राधे गोपाला गोविंद गोपाला, गोविंद गोपाल हे नंदलाला, गोविंद गोपाल हे नंदलाला, गोविंद गोपाल हे नंदलाला, राधे गोपाला गोविंद गोपाला, राधे गोपाला, राधे गोपाला गोविंद. आवडीने भावे हरी नाम घेसी, 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 आवडीने भावे हरी नाम घेसी. तुला तर चिंतारूपी रोगातून बरं व्हायचं असेल तर आवडीनं भावनेनं ती आवड अशी असली पाहिजे, ज्याला हृदयातला जिव्हाळा म्हणतात, ज्याला आतड्यातलं प्रेम म्हणतात. प्रेम नये सांगता दावता बोलतात, अनुभव चित्ता चित्त जाणे. माझ्या माता पित्यानो, एकनाथ महाराजांनी मोठ्या कळकळीनं तळमळीनं हा अभंग लिहिलेला आहे आणि या अभंगातून आपलं हृदय समाजाच्या समोर उभा केलेला आहे. समाजाची दया आली काय त्या एकनाथ महाराजांचा अधिकार सांगावा. एकनाथ महाराज स्वर्गवासी झाले, सगळ्या गावातली पैठणमधली ब्राह्मण मंडळी जमा झाली, अंत्ययात्रेची तयारी केली, घेऊन निघाले आणि जात असताना एका घरातली मुलगी नांदायला निघाली होती. आले मूळ म्हणून या प्रथम जे कन्या निघे सासरी, माता घालून भूषणे म्हणतसे सांभाळ तोडे सरी, भाली कुंकुम रेखिले फळ नवे ओटी मध्ये खातले, बाला सद्गत होय अश्रू जलते गालावरी पातले. मुलगी नांदायला निघालेली आहे, शेजारची मंडळी नातेवाई घरातली सर्व मंडळी तिला निरोप देत आहेत आणि एकनाथ महाराजांची अंत्ययात्रा निघालेली आहे. त्या मुलीच्या आईनं पाहिलं, माझी मुलगी नांदायला निघाली, या बामणाला आजचाच दिवस होता का मरायला,
तिच्या मुखातून शब्द निघून गेला. तार दिशी एकनाथ महाराज ताटीवर उठून बसले. चौगाच्या खांद्यावर ताटी आहे, अंत्ययात्रा निघालेली आहे. एकनाथ महाराज लगेच ताटीवर उठून बसले आणि त्या बाईला म्हणतात, ए माझी आई, तुझी पोरगी नांदायला जाऊ दे, मी उद्याच्याला मरीन. तिथून खाली उतरून पुन्हा पायपायी चालत आले. 10-15 दिवस निघून गेल्यानंतर पुन्हा एकनाथ महाराज स्वर्गवासी झाले. सगळ्या गावातली नातेवाई, ब्राह्मण मंडळी, पाहुणे रावळे सर्वजण जमा झाले, अंत्ययात्रेची तयारी केली. आणि एकनाथ महाराजाला घेऊन जात असताना ते खांदेकरी ब्राह्मण एकमेकाला गप्पा मारतात, आयुष्यभर आपल्याशी वाकडा राहिला, कधी आपलं ऐकलं नाही, बहुजन समाजामध्ये मिसळून वागला, त्यानं ब्राह्मणशाही टिकवली नाही, आपलं पथ्य, आपले उद्देश धुडकावून लावले आणि शेवटी आपल्याच खांद्यावर निघाला. अशी खाली कुजबूज सुरू असताना एकनाथ महाराज ताड दिशी उठून बसले ताटीवर आणि त्या खांदेकऱ्यांना, त्या ब्राह्मणांना म्हणतात, हे ब्राह्मणांनो, मला तुमच्या खांद्यावर यायचं नाही, मी चालत जाईन स्मशानामध्ये, मला खाली उतरा. केवढा अधिकार महाराज! भावार्थ रामायण लिहित असताना ज्या वेळेला मारुती रायांनी समुद्राच्या पलीकडे उड्डाण मारलं लंकेचा शोध घेण्यासाठी, मारिले उड्डाण केले लंकेचे शोधन, ज्याने सीता शोध केली राम सीता भेटविली, द्रोणागिरी जो आणला लक्ष्मण वाचविला, हा सगळा वृत्तांत लिहित असताना, त्या भावार्थ रामायणामध्ये याचं वर्णन करत असताना मारुती रायांनी उड्डाण मारलं हा प्रसंग ज्या वेळेला आला त्यावेळेला एकनाथ महाराज ग्रंथ लिहिता लिहिता उडाले आणि शेजाऱ्याच्या झोपड्यात जाऊन पडले. म्हणजे त्या भावार्थ रामायणाशी एवढे एकरूप झाले होते नाथराया. त्या नाथरायांची भक्ती पाहून भगवान गोपाल कृष्णानं त्या विटेवर उभा असणाऱ्या पांडुरंगानं 12 वर्ष नाथांच्या घरी श्रीखंड्याच्या रूपानं काम केलं, पाणी भरलं कावडीनं. दासांचा हा दास श्रीहरी, दासांचा हा दास श्रीहरी, नंदाचा नंदन घासितो नाथा घरी चंदन, 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 घासितो नाथा घरी चंदन. दासांचा हा दास श्रीहरी, दासांचा हा या जगाचा मालक. माझ्या माता पित्यानो, धुंडा जहान सारा पाया पता तेरा नहीं, लेकिन जब लग गया तेरा पता तब मेरा पता नहीं. आदम को खुदा मत कहो, आदम खुदा नहीं, लेकिन खुदा के नूर से आदम जुदा नहीं. असा असणारा या जग, सृष्टीचा सूत्रधार, या ब्रह्मांडाचा मालक, या जगाचा चालक, विटेवर उभा असणारा नाथांच्या घरी पाणी भरत आहे, कावडीनं पाणी भरत आहे. एवढा अधिकार एकनाथ महाराजांचा. दासांचा हा दास श्रीहरी, नंदाचा नंदन घासितो नाथा घरी चंदन, 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 घासितो नाथा घरी चंदन. जनार्दन स्वामीचे शिष्य असणारे एकनाथ महाराज त्या देवगिरीच्या किल्ल्यामध्ये जनार्दन स्वामींनी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, त्या अवधूत चिंतनाचं गुरुदेव दत्तात्रयाचं दर्शन घडवून दिलं, साक्षात्कार घडवून दिला. एकनाथ महाराजांना
दत्त प्रभूची भेट करून दिली. अरे गुरु करावा बळकट आणि त्याच धरावं मनगट. नाहीतर तुकोबा राय वर्णन करतात, आटाऊ गुरु पटाऊ चेला आणि दोघात झाला ठालम ठेला. तशीही गुरु शिष्याची जोडी नव्हती. एकनाथ महाराजांनी आपल्या सद्गुरूला विनंती केली की मला दत्तात्रयाचं दर्शन घडवून द्या. काही हरकत नाही, कृपादृष्टी केली. गुरु शिष्याला आपल्यापेक्षा मोठा करणारा असला पाहिजे. शिष्याला पायाखाली दाबणारा नको, नुसती शिष्याची सेवा घेणारा नको. हा, आपल्यापेक्षा मोठा करणारा गुरु असला पाहिजे. आणि तो सद्गुरु लाभला त्या संत गुलाबबाबाला. त्या पैठण मध्ये गुलाबबाबांचं कीर्तन असत. काटेल कोलतचे गुलाबबाबा स्वामी नामानंद महाराजांचे शिष्य. स्वामी नामानंद बाबांनी त्या पैठण मध्ये नागघाटावर एकनाथी भागवताचं सामुदायिक पारायण केलं. 2000 लोक पारायणाला बसले होते. त्या गोदावरीच्या तीरावर त्या नागघाटावरती धर्म पंडितांचं माहेर असणार हे पैठण. त्या भागवत ग्रंथाची हत्तीवर मिरवणूक काढली. 2500 लोक पारायणाला बसवले. आणि त्या सप्ताहात स्वामी नामानंद बाबांनी आपल्या शिष्याला स्वतःपेक्षा किती मोठा केला त्याची प्रचिती समाजाला आणून दिली. नामानंद बाबांचे शिष्य संत गुलाब बाबा. कैकाडी बाबांनी नामानंद बाबांना अशीच कृपा केली. गाडगे बाबांनी कैकाडी बाबांवर अशीच कृपा केली. ही जी परंपरा आहे, प्रल्हादाचा अवतार उद्धवाचा अवतार संत नामदेव महाराज, नामदेव महाराजांचे अवतार जगद्गुरु तुकोबा राय आणि तुकाराम महाराजांचे अवतार सद्गुरु गाडगे बाबा. गाडगे बाबांची ही जी मालिका आहे समाज जागृतीसाठी, जगाच्या उद्धारासाठी, रक्ताचं पाणी हाडाचा चुना मासाचा चिखल करून खरा परमार्थ कशाला म्हणायचा, देव कशाला म्हणतात. गाडगे बाबा पंढरपूरला आलेल्या लोकांना विचारायचे, बाप हो कुठे गेला होतात देवाच्या पाया पडायला, भेटला बोलला तुमच्याशी, तुमची विचारपूस केली. चलता देव पूजले नहीं पत्थरों से काम, जितने आत्मा पूजिए उतने ही शालिग्राम. कबीर महाराज म्हणतात, पत्थर पूजने से हर मिलता तो मैं पूजू एक पहाड़, और दगड़ पूजून देव भेटला असता तर मी डोंगरच पूजला असता. भली बिचारी चक्की बनी तो पिसखाए सब संसार. याला परमार्थ म्हणतात, याला देवाची ओळख म्हणतात. आणि ते काम त्या पैठण मध्ये अवतरलेले शांतीचे सागर एकनाथ महाराज यांनी सोप्या भाषेमध्ये समाजाला परमार्थ समजावून सांगण्याचं काम केलेलं आहे. चिंतारूपी रोगातून बरं व्हायचंय ना, या चिंतारूपी आगीतून तुम्हाला जगायचं ना मंडळी, मग काय करा. आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीनं भावनेनं त्याचं भजन करा. नाम घेता वाट चाले यज्ञ पाऊला पाऊले. अरे एक यज्ञ करायचा असेल तर कोट्यावधी रुपये खर्च करावे लागतात. त्या यज्ञाचं पुण्य विठ्ठल नाम घ्यावे मग पाऊल टाकावे. पावला पावलाला त्या भगवंताचं नाव घ्या. त्या यज्ञाचं पुण्य एका पावलात तुमच्या पदरात पडल्याशिवाय राहणार नाही. हा नामाचा महिमा आहे. गगनाहुनी वाढ नाम आहे. विठ्ठल नाम घ्यावे मग पाऊल टाकावे. माझ्या माता पित्यानो, संत एकनाथ महाराज मोठ्या तळमळीनं सांगतात, हे माणसाच्या जन्माला आलेल्या प्राण्यात या चिंतारूपी रोगातून बरा हो, आवडीनं भावनेनं त्या भगवंताचं भजन कर. आणि जर त्याचं भजन करशील तर तुझी चिंता त्यासी सर्व आहे. तुझी चिंता तू परमेश्वर दूर केल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा कुणाची चिंता दूर केली. भर सभेमध्ये द्रौपदीला वस्त्रहरण करून तिला विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला. कौरव पांडव जुगार खेळले जुगार, सारं राज्य गेलं. ज्याला जुगार खेळण्याचा छंद आहे त्यानं एवढं उदाहरण काळजामध्ये करून ठेवावं.
बायको जुगारावर मांडली ती सुद्धा जिंकली. त्यावेळेला दुर्योधन दुःशासनाला म्हणत आहे, अरे दुःशासना काय पाहतोस, द्रौपदी आता माझी आहे, धर तिच्या झिंज्या आणि माझ्या समोर आणून तिला दरबारात उभी कर. दुःशासनानं द्रौपदीच्या केसाला विळखा मारला आणि तिला फरफटत घेऊन निघाला. अर्धमेली मरगळलेली गाय वाघानं चबड्यात धरावी आणि तिला फरफटत आपल्या गुहेमध्ये घेऊन जावं, त्याप्रमाणे दुःशासन द्रौपदीला ओढत घेऊन निघालेला आहे. ती विनंती करत आहे, भाऊजी मी रजस्वल आहे, मला शिवायचं नाही, हाच का तुमचा क्षत्रियाचा धर्म? स्त्रियांच्या आबरूचं रक्षण करणं बाजूला राहिलं, तुम्ही तिची विटंबना करत आहात. कुठे गेला तुमचा विवेक? अरे हेच का तुमचे संस्कार? दरबारामध्ये आणून तिला उभा करण्यात आलं. दुर्योधन म्हणाला, दुःशासनात हिचं वस्त्र फेड, नग्न अवस्थेत नागडी उघडी हिला माझ्या समोर उभा कर, मला हिचं सौंदर्य बघू दे. दुःशासन उठला, निरी धरू झटला, निरीत हात घातला, आता फेडणार एकापेक्षा एक बलवान भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, धर्म, पाची पांडव त्या दरबारात बसलेले आहेत. भीमासारखा मल्ल नव्हता, अर्जुनासारखा धनुर्योद्धा नव्हता, पण नष्ट चर्या आली तया पांडवासी, केले द्रौपदीशी नग्न सभे. पाची जणाच्या मानाखाली होत्या. दुःशासन उठला, निरी धरू झटला, निरीत हात घातला दुःशासनानं, आता फेडणार. द्रौपदीच्या लक्षात आलं, माझी चिंता दूर करणारा हे बलवान आहे, सारं ब्रह्मांड उलतपालत करण्याची ताकद या पाच जणांमध्ये आहे, पण यांच्या मानाखाली आहेत. आता माझी चिंता दूर करणारा यांच्यामध्ये कुणी राहिलेला नाही. माझी चिंता दूर कोण करेल तर तो गोपाल कृष्ण परमात्मा, विटेवर उभा असणारा या ब्रह्मांडाचा मालक. द्रौपदीनं काय केलं मंडळी? दोन्ही हात असे वर केलेत आणि हाक मारली कृष्णाला. हो हो, काय म्हणून हाक मारली? सर्वजण म्हणा, कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले भारी देवा, धावरे लवकरी, संकट पडले भारी कैवारी देवा, धावरे लवकरी, तू आमचा कैवारी देवा, धावरे लवकरी, संकट पडले भारी देवा, धावरे लवकरी, संकट पडले भारी देवा, धावरे लवकरी. निघाला गोपाल कृष्ण परमात्मा, द्रौपदीची हाई हाक ऐकली आणि निघाला तिच्यासाठी, पण जरासा थांबला. का थांबला? चित्त देऊन ऐका मंडळी, हा विषय ऐकायला मिळणार नाही. निघाला पण निघता निघता थांबला. का थांबला? द्रौपदीनं पदर दातात धरला होता, एकदम छातीवरचा पदर असा खाली पडू नये म्हणून दातामध्ये पदर धरला होता. दोन्ही हात वर करून कृष्णाला हाक मारण्यासाठी ज्या वेळेला ती सावध झाली, देव निघालेला थांबला. आणखीन काही माझी गरज नाही द्रौपदीला, आणखीन तिला दाताचा आधार आहे. देव भक्ताला कधी भेटतो? भक्त ज्या वेळेला निराधार होतो. निराधार व्हा, देवाला बघायचं असेल तर निराधार व्हा. त्याला सांगा, हे भगवंता तुझ विन नाही जगी रे थारा, जगी रे थारा, तुझ विन नाही जगी रे थारा, दुःखाचा पसारा नाही जगी रे थारा, सारा दुःखाचा पसारा नाही जगी रे थारा, तुझ्या नामाचा दरारा काळ कापे थर थरा, नामाचा दरारा तुझ्या चरणाची सेवा मला नित्य घडू दे, तुझ्या चरणाची सेवा मला नित्य घडू दे, हरी रे
संताची संगत मजला नित्य घडू दे हरी रे संताची संगत मजला नित्य घडू दे हरी रे संताची संगत मजला नित्य घडू दे देवा कृपा तुझी माझ्यावर नित्य राहू दे देवा भक्त निराधार होतो त्यावेळेला देव मूर्तीतून बाहेर येतो मंडळी लक्षात ठेवा कृष्ण निघाला होता द्रौपदीसाठी थांबला अजून माझी आवश्यकता नाही दाताचा आधार आहे कृष्णा म्हणून हात मारायला ज्या वेळेला तोंड उघडलं आणि दातातला पदर निसटला हनुमटीच्या खाली येऊ दिला नाही एवढ्या वेळात आला दातातनं निसटलेला पदर हनुमटीच्या खाली येऊ दिला नाही इतक्या वेळात देव भक्तासाठी येतो मंडळी हा एका क्षणात पांचाळीसी गांजिता वैरी पांचाळीसी गांजिता वैरी वस्त्र आपण झाला हरी द्रौपदीच्या अंगावर जे वस्त्र होत त्या वस्त्रात विलीन झाला इकडे दुःशासन लुगडे फेडतोय एक फेडलं की आज दुसरं तयार ते काढलं की आज तिसरं तयार ते फेडलं की आज चौथं तयार लुगडे फेडून फेडून एका बाजूला डोंगरासारखा ढीग लागला पण द्रौपदीचं नख सुद्धा दिसू दिलं नाही याला म्हणतात तुझी चिंता त्यासी सर्व आहे देव भक्ताची कशी चिंता दूर करतो अरे भक्ताची चिंता दूर करण्यासाठी मी देव आहे याची आठवण त्याला राहत नाही देव पण विसरून जातो साधू संतांनी सांगितलेलं आहे की बाबा रे देवासाठी तू मरायला तयार हो तो तुझ्यासाठी देव पण विसरून जाईल तुका म्हणे त्याचे व्हा रे त्याचे व्हा तुका म्हणे त्याचे व्हा रे देव तुमच्या मरणी मरे तो देव पण विसरून वाटेल ती काम करतो मंडळी सखूसाठी सखू झाला सखूचा संसार सांभाळला सखूच्या घरात पाणी भरलं सडा टाकला धुणं धुतलं भांडी घासली स्वयंपाक केला सखूचा संसार केला देवानं सखूचा संसार केला मीराबाई साठी घेतो विष प्याला कामाजीचा झाला पाडेवार हे सर्व करत असताना मी देव आहे याची आठवण त्याला राहिली नाही मी या जगाचा सूत्रधार आहे या सृष्टीचा मालक आहे आणि म्हणून एकनाथ महाराजांनी खून सांगितली देवाला आपलंच करायचं असेल देवाला मूर्तीतून बाहेर काढायचं असेल नाही नाही चिंतारूपी रोगातून बरं व्हायचं असेल तर आवडीने भावे हरिनाम घेसी अरे आवडीनं भावनेनं त्या देवाचं भजन कर तुझी चिंता त्यासी सर्व आहे विसरलात का मंडळी महाभारत ऐकत असताना दर्दुरीचे पिल्लू म्हणे कृष्ण कृष्ण नाही उदक उष्ण होऊ दिले नाही उदक उष्ण होऊ दिले एवढा मोठा प्रसंग त्या महाभारतातला गोपाल कृष्णाला स्नान करण्यासाठी बोलवलं कढईवरून पाणी ठेवलं खंडीवर सरपण संपलं पण पाणी गरम होईना आणि कृष्णानं सांगितलं धर्मा भीमा अर्जुना अरे पाणी का तापलं नाही तर त्या कढईमध्ये एक बिंडकुळीचं पिल्लू कृष्ण 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 म्हणत होत दर्दुरीचे पिल्लू म्हणे कृष्ण कृष्ण नाही उदक उष्ण होऊ दिले हा महिमा आहे त्याचा आणि म्हणून भजन करा मंडळी राधे गोपाला गोविंद गोपाला 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 भक्ताची या कामासाठी
सोडली मी लाज रे साधूची या प्रेमासाठी, सोडली मी लाज रे भक्ताची या कामासाठी, सोडली मी लाज रे साधूची या कामासाठी, सोडली मी लाज रे। माझ्या माता पित्यानो भक्ताचा सांभाळ करण्यासाठी, त्याची चिंता दूर करण्यासाठी देव देव पण विसरून जातो। पांचाळीसी गांजिता वैरी वस्त्र आपण झाला हरी, भक्ताला निराधार भाव लागतं त्यावेळेला देव मूर्तीतून बाहेर येतो। एक हत्तींचा कळप होता, 50 हत्ती, आणि त्या 50-60 हत्तीच्या कळपामध्ये सर्वात मोठा, शरीरानं मोठा, वयानं मोठा, त्याचं नाव गजेंद्र असं होतं। दिवसभर त्या जंगलामध्ये झाडपाला खावा, बागडावं, उड्या माराव्यात, आणि दुपारच्या वेळी त्या जंगलामध्ये असणाऱ्या तलावात पाणी पिण्यासाठी, स्नान करण्यासाठी जावं। त्या सोंडेनं पाणी घ्यावं, एकमेकावर फवारा मारावा, जलक्रीडा करावी, असा दैनंदिन कार्यक्रम। एक दिवस असा योग आला, दुपारच्या वेळेला तळ्यामध्ये स्नान करत असताना, त्या तळ्यामध्ये जलक्रीडा करत असताना हा सर्वात मोठा असणारा गजेंद्र नावाचा हत्ती खोल पाण्यामध्ये जायचा आणि बाकीचे हत्ती कडेला स्नान करायचे। त्या दिवशी खोल पाण्यात गेला हा गजेंद्र, खोल पाण्यामध्ये गेला आणि काय घडलं मंडळी, त्या तळ्यामध्ये राहणारी मगर बाहेर आली। त्या मगरीचं नाव नक्र असं होतं, या हत्तीचं नाव गजेंद्र। दोघांची भेट झाली तळ्यामध्ये खोल पाण्यात, आणि त्या मगरीच्या तडाक्यात हा गजेंद्र नावाचा हत्ती सापडला। त्या हत्तीच्या पायाला धरलं त्या मगरीनं आणि त्याला आतमध्ये खेचून घेऊन निघाली। जरा धरपड करून पाहिली, आपली सुटका करून घेण्यासाठी प्रयत्न करून पाहिला या गजेंद्रानं, पण त्या नकराची, त्या मगरीची ताकद जास्त झाली। त्या हत्तीचं काही चालेना, ती आतमध्ये ओढून घेऊन निघाली एवढ्या मोठ्या हत्तीला। काही इलाज चालेना हे लक्षात आल्यानंतर त्या गजेंद्रानं आपल्या सौंगड्यांना हात मारली। त्याचे भाऊ होते, त्याची मुलं होती, सगळे नातेवाईक, 50-60 हत्तींचा कळप होता। मोठमोठ्यानं त्या आपल्या सौंगड्यांना हाका मारल्या। त्या गजेंद्रानं सगळे धावत आले, सगळ्यांच्या लक्षात आलं की हा संकटात सापडलेला आहे, आणि सगळ्यांनी मिळून त्या गजेंद्राला धरलं आणि बाहेर ओढायला लागले। त्या मगरीची ताकद जास्त झाली, ती सगळ्यांनाच आतमध्ये घेऊन निघाली। खूप प्रयत्न करून पाहिलात, साखळी केली या 50-60 हत्तींनी, आणि ती सगळ्यांनाच घेऊन जाऊ लागली। हे पाठीमागचे सौंगडी एकमेकाला चर्चा करतात, अरे आपण कुठपर्यंत आज जायचं, पिकलं पान आज ना उद्या गळणारच म्हणले, द्या सोडून। आणि सगळ्यांनी सोडून दिलं, त्या गजेंद्राला सोडून दिल्याबरोबर त्यानं मागं वळून पाहिलं, हे माझे भाऊ आहेत, माझी मुलं आहेत, माझे पुतणे आहेत, हे सगळे माझे नातेवाईक आहेत, पण मी संकटात सापडलो, या सगळ्यांनी मला सोडून दिलं, माझी साथ सोडून दिली, यातला एकही माझ्या कामाचा नाही। आजपर्यंत यांना मोठं करण्यासाठी, यांचा सांभाळ करण्यासाठी पूरं आयुष्य खर्ची घातलं, एवढं संपूर्ण या 50-60 हत्तींचा कळप, एवढं नातं पोतं संगत असताना मी शेवटी निराधार झालो, मी निराधार झालो। आता भगवंताशिवाय माझी चिंता दूर करणारा कुणी नाही, आणि म्हणून त्या गजेंद्रानं, त्या हत्तीनं, भगवंता अरे आता तुझ्याशिवाय कुणी वाली नाही। जेवायला बसले होते विष्णू भगवान, जेवता जेवता तोंडाजवळ नेलेला घास खाली ठेवला आणि घाई घाईनं निघाले। लक्ष्मीनं हात धरला, जेवायलाही सवड नाही का, कुठं निघालात हत्ती, एवढंच सांगायचं होतं। अक्षर दोन आहेत, शब्द एक आहे, पण कसा सांगितला देवानं, हा कहे लक्ष्मी ती कहे गजराज। हत्तीतला हा लक्ष्मी जवळ म्हटला आणि ती हत्ती जवळ येऊन म्हटला, एवढ्या वेगात देव भक्ताची चिंता दूर करण्यासाठी धावून येतो।
माझ्या माता पित्यानो आणि म्हणून एकनाथ महाराजांनी म्हटलेलं आहे, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्यासी सर्व आहे। हा कहे लक्ष्मी ती कहे गजराज, आगे गोली चली तो पीछे होता आवाज। बंदुकीचा चाप ओढल्यानंतर अगोदर गोळी लागते का आवाज होतो माहित आहे तुम्हाला? अगोदर गोळी लागते। अरे अगोदर आवाज झाला तर शिकार कशी सापडायची? अगोदर गोळी लागते आणि मग आवाज होतो। पण गोळी लागण्यामध्ये आणि आवाज होण्यामध्ये अंतर किती आहे? एका क्षणातही नाही। तेवढा वेळ देवाला भक्तासाठी येण्यासाठी पुरेसा आहे। तेवढ्या वेळात देव आपल्या भक्तासाठी धावून येतो। आणि म्हणून आवडीनं भावनेनं जिव्हाळ्यानं तळमळीनं त्या देवाला हाक मारा। तुमचा चिंतारूपी रोग बरा करायचा असेल, या रोगातून मुक्त व्हायचं असेल, किती तळमळीनी एकनाथ महाराजांनी सांगितलं। मला एकनाथ महाराजांचा महिमा सांगायचा होता मंडळी। आई वडिलांचं श्राद्ध होत एकनाथ महाराजांच्या। पैठण मध्ये घराघरात ब्राह्मण मंडळीला आमंत्रण दिलेलं आहे, उद्या माझ्या माता पित्यांची पुण्यतिथी आहे, जेवायला या। सगळ्यांनी आमंत्रण स्वीकारलं। स्वयंपाकाला सुरुवात झाली, पाचही पकवानांचा स्वयंपाक। अरे एकनाथ महाराजांचं घराणं म्हणजे राजघराणं। स्वयंपाकाची सुरुवात झाली, सगळ्या पैठण गावात स्वाद दरवळू लागला, स्वयंपाकाचा घमघमाट सुटलेला। दुपारी 11:30 वाजलेले आहेत आणि काही हरिजन वाड्यातल्या हरिजनाच्या बाया रस्ता झाडत झाडत नाथांच्या वाड्याजवळ आलेल्या आहेत। एकमेकीशी चर्चा करतात, झाडता झाडता काय आनंद आहे। नाथांच्या वाड्यामध्ये पाचही पकवानांच्या स्वयंपाकाचा स्वाद सुटलेला आहे। पण हे आपल्याला कुठून खायला मिळणार? गावातली ब्राह्मण मंडळी येतील, पोटभर जेवण करतील आणि त्यांच्या पात्रावर राहिलेलं खरकटं आपल्याला खावं लागणार। भगवंतानं नीच यातीमध्ये खालच्या यातीमध्ये आपल्याला जन्माला घातलं, इलाज नाही त्याला। आणि असं त्या हरिजनाच्या बाया एकमेकाशी बोलत असताना एकनाथ महाराजांच्या पत्नीनं गिरजाबाईनं ऐकलं, दुःख झालं, आतड्याला पीळ पडला, पोटात कालवा कालव झाली। मंडळी अरे 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 काय या पुण्यतिथीची दशा? ब्राह्मणांना जीव घालण्यापेक्षा या तळमळीनं बोलणाऱ्या आत्म्याला जेवायला घातलं तर ती खरी पुण्यतिथी साजरी होईल या पुण्यतिथीपेक्षा। संतांचं अंतःकरण दयाळू असतं। एकनाथ महाराजांना बोलवून घेतलं आणि गिरजाबाईनं सांगितलं, महाराज या हरिजनाच्या बाया रस्ता झाडत असताना असं असं बोलत होत्या। महाराजांनी विचारलं, काय करूया? हा झालेला स्वयंपाक त्यांना वाढून टाका। संसाराला अशी पत्नी मिळावी लागते, त्यावेळेला संसाराचा परमार्थ होत असतो मंडळी। परमार्थ बाजारात विकत मिळत नाही, परमार्थ शेतीमध्ये उगवत नाही, नदीतून वाहत येत नाही, प्रपंचाच्या पोटात परमार्थ लपलेला आहे। प्रपंचाचा परमार्थ करता आला पाहिजे माणसाला। एकनाथ महाराजांच्या डोळ्यात प्रेमाश्रू आले, घळ 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 गंगा जमुना वाहू लागल्या। वा वा गिरजे, खरं साधूचं अंतःकरण तुझ्याजवळ आहे, खरं साधुत्व तुझ्याजवळ आहे, आम्ही नावाचे साधू आहोत। एकनाथ महाराजांना समाधान वाटलं आणि गिरजाबाई एकनाथ महाराजांना म्हणतात, असंच जा त्या हरिजन वाड्यामध्ये आणि सांगा हरिजनानो नाथांच्या वाड्याकडे जेवायला या। एकनाथ महाराज हरिजन वाड्यामध्ये आलेले आहेत, स्वयंपाक झालेला आहे। त्या हरिजनांना विनंती करत आहेत, लहान थोर स्त्री पुरुष आबाल वृद्ध सर्वांनी नाथांच्या वाड्याकडे जेवायला या। मंडळी आज आमंत्रण आहे तुम्हाला। त्या हरिजन वाड्यातले लहान थोर आबाल वृद्ध माता भगिनी पुरुष मंडळी लोंढाच्या लोंढा लागला एकनाथ महाराजांच्या वाड्याकडे। ही आमंत्रण दिलेली ब्राह्मण मंडळी तशीच राहिली आणि हरिजनांच्या पंक्ती बसल्यात, जेवायला सुरुवात झाली, पाचही पकवानांचा स्वाद सुटलेला आणि कुणीतरी पैठणमध्ये ब्राह्मण वाड्यात जाऊन
बातमी दिली. अरे काही समजलं का? त्या एकनाथानं त्याच्या आई वडिलांची पुण्यतिथी आपल्या सर्वांना आमंत्रण दिलं असताना आपल्याला सोडून दिलं आणि हरिजन वाड्यातल्या सर्व हरिजनांना, लहान थोरांना, स्त्री पुरुषांना जेवण द्यायला सुरुवात केलेली आहे. त्या हरिजनांच्या पंक्ती नाथांच्या वाड्यात बसलेल्या आहेत. लाल भडक झाली पैठण मधली ब्राह्मण मंडळी, तळपायाची आग मस्तकात गेली आणि सर्वांनी मीटिंग घेतली. ठरवलं आता एकनाथाकडे आपण जेवायला जायचं नाही. आपला जाणून बुजून त्यानं अपमान केलेला आहे. अरे आमंत्रण आम्हाला दिलं आणि जेवायला मात्र हरिजनांना घालायला लागलेला आहे. आम्हाला आमंत्रण दिलं असताना आम्हाला मागं ठेवलं आणि आम्हाला न विचारता हरिजनांच्या पंक्ती बसवलेल्या आहेत. आता पुन्हा एकनाथाकडे जेवायला जायचं नाही ठरवलं सगळ्यांनी. आणि हे एकनाथ महाराजांच्या लक्षात आले. एकनाथ महाराज पैठण गावात आलेले आहेत आणि त्या ब्रह्मवृद्धांची समजूत घालत आहेत. नाही नाही मंडळी, तुमचा गैरसमज झालेला आहे. तुमचा अपमान करावा या हेतूनं मी हे केलेलं नाही. हा तुमच्यासाठी केलेला स्वयंपाक. त्या हरिजनाच्या बाया रस्ता झाडत असताना वाड्याजवळ आल्या. स्वयंपाकाचा स्वाद सुटलेला आणि त्या एकमेकीशी अशा अशा बोलत होत्या की काय आनंद आहे, काय स्वयंपाक आहे, काय पाची पकवानाच्या स्वयंपाकाचा स्वाद आहे, घमघमाट सुटलेला आहे. पण हे आपल्या नशिबात नाही. त्यांचं मन त्या स्वयंपाकावर गेलं होतं आणि म्हणून आम्ही पती पत्नीनी विचार केला आणि झालेला स्वयंपाक त्यांना वाढून टाकला. मंडळी तुमच्यासाठी वाडा धुवून काढलेला आहे. सोहळ्यामध्ये स्वयंपाकाला सुरुवात झालेली आहे. असं नाराज होऊ नका, जेवायला चला. पैठणच्या ब्राह्मण मंडळीने सांगितलं, एकनाथा अरे आमचा अपमान केलास, आमंत्रण आम्हाला दिलंस आणि आमच्या अगोदर त्या हरिजनांना जेवायला घातलंस. आता कधी तुझ्याकडे आम्ही जेवायला येणार नाही, त्यांनाच जेवायला घालत बस. एकनाथ महाराजांच्या डोळ्यात अश्रूधारा आल्या आणि रडत रडत महाराज त्यांना म्हणतात, नका नका मंडळी, माझ्या आई वडिलांच्या आत्म्याला काय वाटेल, दुःखी होतील. आमची पुण्यतिथी ज्या दिवशी आहे, आमच्या पुण्यतिथीच्या दिवशी आमच्या मुलानं गावातल्या ब्राह्मण मंडळींचं मन दुखावलं. अरे कबीर महाराज म्हणतात, मंदिर तोड मस्जिद तोड, राग आला तर मंदिर पाडून टाक मस्जिद पाडून टाक, मंदिर तोड मस्जिद तोड, वो तो सिर्फ मुझे का है लेकिन किसी का दिल मत तोड, ओ घर खास खुदा का है, ओ घर खास खुदा का है. पण कुणाचं मन दुखवू नकोस. कबीर महाराजांनी सांगितलं, अरे काय त्या मंदिरामध्ये आणि त्या मस्जिद मध्ये काय आहे, मंदिर में तो भूत बैठे, ज्या देवाचं जे मंदिर असेल त्या देवाची मूर्ती त्या मंदिरात बघायला मिळेल, दुसरं काही सापडणार नाही. मंदिर में तो भूत बैठे, मस्जिद में सिर्फ सफाई है, कुठल्याही मस्जिद मध्ये जा, झाड झूड स्वच्छता सफाई याच्याशिवाय काही दिसणार नाही आणि मंदिरात मूर्तीशिवाय काही बघायला मिळणार नाही. मंदिर तोड मस्जिद तोड, हो तो सिर्फ मुझे का है लेकिन किसी का दिल मत तोड, हो घर खास खुदा का है. त्या मंदिरात काय आहे, मंदिर में तो भूत बैठे, मस्जिद में सिर्फ सफाई है, देव कुठा आहे, दिल दरगाह में नूर झलकता, ओ घर खास खुदा का है, ओ घर खास खुदा का है. आणि म्हणून एकनाथ महाराजांना असं दुःख झालेलं आहे, आज माझ्याकडून गावातली ब्राह्मण मंडळी दुखावली, क्षमा करा, मी तुमची परवानगी न घेता हरिजनांना जेवायला घातलं, पदरात घ्या या नाथाला, या अज्ञानाला माफ करा, पदरात घ्या. ब्राह्मणाने सांगितलं, अरे मुळीच चालणार नाही, आमंत्रण आम्हाला देऊन त्या हरिजनांना जेवायला घालणारा, जा त्यांना जेवायला घाल आणि तुझ्या आई वडिलांची पुण्यतिथी साजरी कर. एकनाथ महाराजांना हकलून दिलं ब्राह्मणाने, नाही येणार तुझ्याकडे आता जेवायला कुणी. दुःखी झाले आणि नाराज होऊन असं बाजूला जाऊन बसलेले आहेत. एकनाथ महाराजांचं भक्तिप्रेम पाहून विटेवर उभा असणारा जगदात्मा
12 वर्ष नाथाच्या घरी पाणी भरत होता लक्षात असू द्या. श्रीखंड्याच्या रूपानं 12 वर्ष पाणी भरलं कावडीनं, झाडझूड केली, नाथांच्या घरी लाकडं फोडली, सांगेल ते काम केलं. त्यांचा दास होऊन राहिला दास. दासांचा हा दास श्रीहरी, दासांचा हा दास श्रीहरी, नंदाचा नंदन घासितो नाथा घरी चंदन, 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 घासितो नाथा घरी चंदन. 12 वर्ष श्रीखंड्याच्या रूपानं भगवान गोपाल कृष्णानं त्या विटेवर उभा असणाऱ्या पांडुरंगानं पाणी भरलं, लाकडं फोडली, सगळा वाडा झाडून काढला. जे सांगेल ते काम धावत धावत करावं भगवंतानं. पाण्याची कावड घेऊन येत असताना बाजूला बसलेले एकनाथ महाराज चेहरा सुकलेला आहे, डोळ्यात अश्रू आहेत, दुःखी झालेले आहेत. पाहिलं ती खांद्यावरची कावड फेकून दिली. अरे नुसता पाणी भरायला मी राहिलो नाही, माझ्या भक्ताला कुणी दुखावलं का? माझ्या नाथांचा चेहरा का सुकलेला आहे? कुणी मन दुखावलं माझ्या एकनाथाचं? कावड फेकून दिली आणि श्रीखंड्यानं म्हणजे भगवंतानं चौकशी केली जवळ येऊन. चेहरा सुकलेला दिसतो, कुणी दुखावलं? कोण वेडवाकडं बोललं? कशासाठी डोळ्यात अश्रू कशासाठी? एकनाथ महाराज श्रीखंड्याला म्हणतात, श्रीखंड्या तुला ठाऊक आहे माता पित्यांची पुण्यतिथी आहे, गावातल्या ब्राह्मण मंडळीला आमंत्रण दिलेलं आहे, पण त्यांच्या अगोदर आपण हरिजनांना जेवायला घातलं म्हणून गावातली ब्राह्मण मंडळी रागावलेली आहे, रुसलेली आहेत आपल्यावर, त्यांचा गैरसमज झाला. मी त्यांची समजूत घालण्यासाठी गेलो होतो पण त्यांनी सांगितलं जा जा त्या हरिजनांना जेवायला घालत बस, आता आम्ही कुणी तुझ्याकडे जेवायला येणार नाही. मी त्यांची विनंती केली, त्यांना माफी मागितली, त्यांच्या पाया पडलो, पण ते ऐकायला तयार नाहीत. ऐकायला तयार नाहीत काही हरकत नाही, तुम्ही पात्र टाका. कुणाला वाढतोस? वाढा ताटे स्वर्गावरुणी पित्र आता येती. श्रीखंड्या काय म्हणतो एकनाथ महाराजांना? वाढा ताटे स्वर्गावरुणी पित्र आता येती. पात्र वाढली, रांगोळ्या काढलेल्या आहेत, पाची पकवान त्या पात्रावरती वाढलेले आहेत आणि स्वर्गातली पित्र खाली आलेली आहेत. काय चमत्कार, काय आश्चर्य आहे! नुसत्या एकनाथ महाराजांचीच पित्र नाहीत, गावातल्या सगळ्या ब्राह्मणांची पित्र खाली आणली आणि पंक्ती बसलेल्या आहेत. श्लोकांचा आवाज चाललेला आहे. ऊर्ध्वमूल मध शाखम मश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांसी अश्य पर्णानी यस्तम वेद सवेदवित. त्यावेळेला एक भानगड होती, ब्राह्मणाशिवाय संस्कृत दुसऱ्याला येत नव्हतं. गावातली ब्राह्मण मंडळी कावरी बावरी झाली संस्कृत श्लोकांचा आवाज ऐकून. अरे कुणी जायचं नाही असं ठरलं असताना कोण गेलं जेवायला? चला त्यांचा वेद बघू. गावातली ब्राह्मण मंडळी काट्या लाट्या घेऊन नाथांच्या वाड्याकडे, जे चुकून जेवायला आले त्यांचा वेद पाहण्यासाठी वाड्यामध्ये येऊन पाहतात. एक जण म्हणतो अरे माझा बाप, दुसरा म्हणतो माझा आजा, तिसरा म्हणतो माझा चुलता, एक म्हणतो माझा पंजा. हे मेले होते, हे खाली कसे आलेत? बाप आजा पाहुनी ब्राह्मण आश्चर्य करीती, हरिजन नाथा घरी जेवती, हरिजन नाथा घरी जेवती. हा नाथांचा महिमा, हा एकनाथ महाराजांचा महिमा, हा माझ्या नाथरायांचा अधिकार. मंडळी स्वर्गातली पित्र खाली आणली जेवायला. नुसती आपली स्वतःचीच नाही, पैठण मधल्या सगळ्या ब्राह्मण मंडळीची पित्र. ब्राह्मणांनी पाहिलं
आणि त्यांना समजून चुकलं की एकनाथ महाराज म्हणजे काय आहे, एकनाथ महाराजांचा अधिकार काय आहे. सगळं पैठण नाथांच्या पायावर लोळायला लागलं. वेदशास्त्र संपन्न असणारी ब्राह्मण मंडळी नाथांना क्षमा मागू लागली. आपला अधिकार लक्षात आला, आमची चूक झाली, क्षमा करा, पदरात घ्या आम्हाला. एकनाथ महाराजांना विनवू लागली. एकनाथ महाराजांचं भागवतावर प्रवचन व्हायचं, हजारो लोकांची गर्दी जमायची नाथांच्या मुखातली अमृतवाणी ऐकण्यासाठी. दत्त प्रभूचे भक्त स्वामी जनार्दनावर नितांत निष्ठा. देवगिरीच्या किल्ल्यामध्ये गुरुचा संपादन केलेला आशीर्वाद, त्यांची मिळालेली कृपादृष्टी आणि समाजाच्या उद्धारासाठी केलेलं कार्य. एकनाथ महाराज म्हणजे एक सामान्य माणसापर्यंत पोहोचणारा, सामान्य माणसाचा उद्धार करणारा, सामान्य माणसाला हाताशी धरून देवापर्यंत घेऊन जाणारा एक सामाजिक संत, एक राष्ट्र संत, जातीय निर्मूलन करणारा महात्मा. अरे काशीवरनं कावड आणली होती, रामेश्वरला जायचं होतं, तानेनं व्यापूळ झालेलं गाढव रस्त्यात पडलेलं होतं, त्या गाढवाला काशीवरून आणलेलं ते तीर्थ, ते रामेश्वराचा अभिषेक सोडून दिला आणि त्या गाढवाला ते तीर्थ पाजलं. असा समान असणारा आणि समदृष्टी असणारा महात्मा म्हणजे एकनाथ महाराज. एकदा भजन करा मंडळी सर्वजण. भानुदास एकनाथ, 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 भानुदास एकनाथ. भक्ताची या कामासाठी सोडली मी लाज रे, साधूची या प्रेमासाठी सोडली मी लाज रे. भक्ताची या कामासाठी सोडली मी लाज रे, साधूची या प्रेमासाठी सोडली मी लाज रे. भक्ताची या कामासाठी सोडली मी लाज रे, साधूची या प्रेमासाठी सोडली मी लाज रे. भक्ताची या कामासाठी सोडली मी लाज रे, साधूची या प्रेमासाठी सोडली मी लाज रे. माझ्या माता पित्यानो, एकनाथ महाराज आपल्या सौंगड्यासह काशीला गेले होते पायपायी, आणि त्या काशीतून त्या गंगेच्या तीर्थाची कावड रामेश्वरापर्यंत न्यायची आणि रामेश्वराला अभिषेक घालायचा. पायपायी प्रवास, मुक्काम दर मुक्काम, मजल दर मजल, आणि रामेश्वराकडे जात असताना एक तानेनं व्याकुळ झालेलं गर्दभ गाढव रस्त्याच्या बाजूला पडलं होतं, व्याकुळ झालं होतं, तडफडत होत, मृत्यूच्या दाराशी उभा होत, मरणार. एकनाथ महाराजांनी पाहिलं, खरा महात्मा होता. दुसऱ्याचं दुःख पाहून ज्याच्या आतड्याला पीळ पडतो तो साधू, कीर्तन केलं म्हणजे साधू झाला, भगवी कापडं घातली म्हणजे साधू झाला, अरे दाढी जटा वाढवल्या म्हणजे साधू झाला, नाकापासून केसापर्यंत गंधाचा तडाखा ओढला, सगळ्या अंगावर मुद्रिका लावल्या म्हणजे साधू झाला. नाही, हे साधूचं लक्षण दिखाऊ लक्षण आहे. दुसऱ्याचं दुःख पाहून ज्याच्या आतड्याला पीळ पडतो, तुकोबा राय एका ठोक्यात सांगतात, अनेकाच्या खाये भंगे ज्याचे चित्त. अरे दुसऱ्याचं दुःख पाहून ज्याच्या हृदयाला वेदना होतात, अनेकाच्या खाये भंगे ज्याचे चित्त, तोच एक संत जगा माझी, तोच एक संत जगा माझी. साधू कुणाला म्हणावं, तुका म्हणे तोची संत आणि सोसे जगाचे आघात, हे साधूचं लक्षण आहे. माझ्या माता पित्यानो,
त्या गाढवाकडे पाहिलं एकनाथ महाराजांना कळवळा आला, आतड्याला बीळ पडला आणि एकनाथ महाराजांनी आपल्या सौंगड्यांना सांगितलं, थांबा गड्यानो थांबा, माझा रामेश्वरी इथंच आहे. आणि त्या व्याकुळ झालेल्या तानेनं तडफडत असलेल्या गाढवाला पायी पायी आणलेलं. किती दिवस लागले असतील? महाराष्ट्रातून 1500 किलोमीटर काशी आहे. त्या गंगेचं आणलेलं तीर्थ पायी पायी प्रवास रामेश्वरला निघालेले आणि त्या गाढवाला सगळं तीर्थ पाजून टाकलं एकनाथ महाराजांनी. बाकीची ब्राह्मण मंडळी हसायला लागली, टिंगल करू लागली, वेडा आहे मूर्ख आहे. अरे काशीवरनं पायी पायी आणलेलं रामेश्वराला अभिषेक करण्यासाठी हे तीर्थ घेऊन जात असताना गाढवाला पाणी पाजणारा हा एकनाथ बावळट आहे. एकनाथ महाराजांनी शांतपणे सांगितलं, बाबा रे माझा रामेश्वर याच ठिकाणी आहे, तुम्ही त्याचं वरचं शरीर पाहून माझी टिंगल करत आहात, पण त्याच्या शरीरातलं जे चैतन्य आहे, त्याचा जो आत्मा आहे आणि आपल्या शरीरातला आत्मा आहे, याच्यातली तफावत, याच्यातला फरक मला समजून तरी सांगा. नैनं छिंदंती शस्त्राणि नैनं धति पावकः न चैलं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. त्याच्या शरीरातलं चैतन्य तलवारीनं तोडलं तरी तुटणार नाही, अग्नीमध्ये टाकलं तरी जळणार नाही, पाण्यामध्ये बुडवण्याचा प्रयत्न केला तरी बुडणार नाही, हवेत सोडलं तरी उडून जाणार नाही. माझ्या शरीरातलं चैतन्य आणि त्या गाढवाच्या शरीरातलं चैतन्य एक आहे हे तत्वज्ञान आचरणात उतरवून समाजाला सांगितलं ते शांतीचे सागर एकनाथ महाराज. सादर करीत आहे सुमित कॅसेट कंपनी शांतीचे सागर एकनाथ महाराज. माझ्या माता पित्यानो, एकनाथ महाराज वैशाख महिन्यात आणि दुपारची वेळ गोदावरीवर स्नानासाठी आलेले आहेत. स्नान केलं, सोहळं नेसलं, पूजेसाठी तीर्थाचा तांब्या भरून घेतला आणि त्याच वेळेला कडाक्याचा उन्हाळा, एक हरिजन वाड्यातलं हरिजनाचं मूल कसं चुकून त्या गोदावरीच्या वाळवंटात आलं कुणास ठाऊ. वैशाख महिन्याचं ऊन, वाळू तापलेली, पाय भाजायला लागले, आई म्हणून त्या लेकरानं किंकाळ्या मारायला सुरुवात केली आणि एकनाथ महाराजांचं लक्ष गेलं. लहानचं मूल चुकून गोदावरीच्या वाळवंटात आलेलं आहे, उन्हाळा मी म्हणतो आणि या कडक उन्हामध्ये त्याचे पाय भाजायला लागलेले आहेत, ते तळमळून रडायला लागलेलं आहे. मी ब्राह्मण आहे, स्नान केलेलं आहे, सोहळं नेसलेलं आहे, पूजेसाठी तीर्थाचा तांब्या भरून घेतलेला आहे, याची आठवण राहिली नाही. आई जशी आपल्या बाळा लेकराकडे पळत जाते, गाय जशी वासराकडे पळत जाते, हरणी जशी आपल्या पारसाकडे धावत जाते, तसं एकनाथ महाराज धावत आले आणि त्या हरिजनाच्या मुलाला, हे हरिजन वाड्यातला आहे, ह्याला कसं शिवू, कसं जवळ घेऊ, संकोच आला नाही मनामध्ये. त्या लेकराला चढ दिशी उचलून घेतलं, आई जशी उचलून घेते त्या पद्धतीनं, आणि एकनाथ महाराजांनी आपल्या सोहळ्यानं त्याचा शेंबूड पुसला, त्याची लाळ पुसली, त्याला दरदरून आलेला घाम पुसला आणि त्या पूजेसाठी भरून घेतलेल्या तीर्थाच्या तांब्यानं तो तीर्थाचा तांब्या त्याच्या तोंडाला लावला एकनाथ महाराजांनी. हे हरिजनाचा आहे, ह्याला माझ्या पूजेच्या तांब्यानं कसं पाणी पाजू, हा विचार नाथांच्या मनात आला नाही. आणि म्हणून माझ्या माता पित्यानो, जातीय निर्मूलन याचा पुरस्कर्ता, अरे 400 वर्षापूर्वी जे एकनाथ महाराजांनी काम केलं, हरिजनांना हृदयाशी धरलं, आता सरकार जाग झालंय, जातीय निर्मूलन योजना सुरू केलेली आहे, 450 वर्षापूर्वी साधू संतांनी या कामाला सुरुवात केलेली आहे. अरे कुठं मोजमाप करणार याच? माझ्या माता पित्यानो, असा हा महात्मा
शांतीचा सागर समाजाच्या उद्धारा करतात, जनजागृती करतात, आपलं आयुष्य वेचणारात, आयुष्याचा क्षण ना क्षण आपल्या जीवनातला संपूर्ण वेळ समाजासाठी देणारा असा हा सामाजिक नेता आमच्या परमार्थ क्षेत्रातील एक महान महात्मा, महात्मा म्हणजे महान आत्मा, ज्याच्यात साधुत्व असतं त्याला महात्मा म्हटलं जातं मंडळी, ज्याच्याजवळ दया असते त्याला महात्मा म्हटलं जातं। सर्व काही भेटेल पण महात्म्याची भेट दुर्लभ आहे। और सभी मिल जाएगा, संत संगत मिलना मुश्किल है। सगळं मिळेल यज्ञ याग करिता गोविंद पई भेटे। कोट्यावधी रुपये खर्च करून यज्ञ केला जातो, त्या यज्ञाच्या पुण्याईन या जगाचा मालक सृष्टीचा सूत्रधार देव भेटल। परी साधून भेटे भाग्या विन रवि रश्मी धरुणी स्वर्गी जाता येईल, परी साधून भेटेल भाग्याविन। लक्षात असू द्या, त्याच्यासाठी बहुत सुकृताची जोडी असावी लागते। त्यावेळेला साधू संतांची महात्म्यांची भेट होती। ऐसी कैशियाने भेट तिथे साधू, साधू संतांनी सांगितलं ऐसी ऐशियाने भेट तिथे साधू। साधूच्या संगतीत जात असताना संत तुलसीदास म्हणतात, एक घडी आधी से भी आत। एक तास संतांचा समागम करा, जमलं नाही तर अर्धा तास करा, त्या अर्ध्यातला भी अर्धा करा। एक घडी आधी से भी आत, तुलसी संगत साधू की कटे कोट अपराध, कटे कोट अपराध। ही ताकत आहे संतांच्या संगतीमध्ये। माझ्या माता पित्यानोत, एवढा मोठा महान महात्मा संत तुलसीदास, अरे तुलसी तुलसी क्या कहे, काय तुलसी तुलसी घेऊन बसला, तुलसी तुलसी क्या कहे, तुलसी बन की घास, कृपा भये रघुनाथ की तो बन गए तुलसीदास, बन गए तुलसीदास। असा संतांचा महिमा आहे, असा संतांचा अधिकार आहे। आणि या संत मालिकेतले एकनाथ महाराज माझ्या माता पित्यानोत, त्यांची पत्नी गिरजाबाई, त्यांचे आजोबा भानुदास महाराज, त्या भानुदास महाराजांनी पंढरपूरची वारी करावी। आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग। त्या कर्नाटकातल्या राजानं अनागुंदी नावाचं एक छोटंसं राज्य होत, आणि त्या अनागुंदीच्या राजानं पांडुरंगाला आपल्या राज्यात नेलं होतं। देवीचा भक्त होता आणि पंढरपूरचा एक पुजारी दक्षिणा मागत भिक्षा मागत त्या अनागुंदीमध्ये गेला होता। राजाची भेट घेतली, राजा देवीची पूजा करत होता आणि त्या पुजाऱ्यानं सांगितलं, अरे काय राजा त्या देवीची पूजा करतोस, ही देवी माझ्या पांडुरंगाचा दरबार धाडण्यासाठी दररोज पहाटे राऊळामध्ये येत असते। राजाला थोडस फेल गेलं। राजानं त्या पुजाऱ्याला सांगितलं, मी तुझ्या संगत पंढरपूरला येतो, जर ही देवी पांडुरंगाचा दरबार झाडण्यासाठी तिथं आलेली दिसली नाही तर तुझा शिरच्छेद केला जाईल, माझ्या देवीचा अपमान करतोस, काही हरकत नाही, चला राजे साहेब माझ्या सोबत। निघाला राजा त्या थाटात, राजशाहीच्या थाटात निघाला, रथ बरोबर सैन्य प्रधान। जसं जसं पंढरपूर जवळ येईल तसं पुजाऱ्याला थंडी वाजून आली, त्याचं धोतर पिवळं व्हायची वेळ आली आणि तो पावला पावलाला पांडुरंगाला सांगत आहे, देवा तुझा मोठेपणा सांगितलाय, त्यात माझं काही नाही। आणि आता जर हे बघायला मिळालं नाही या राजाला, ही देवी झाडण्यासाठी आलेली याला दिसली नाही तर हा या पुजाऱ्याला या ब्राह्मणाला मारल्याशिवाय राहणार नाही, आता मला जिवंत ठेवायचं का नाही ते तू ठरव। पंढरपुरात येऊन राजा दाखल झाला, पांडुरंगाच्या मंदिरात रात्री भजन कीर्तन ऐकलं आणि तिथंच मुक्कामाला थांबला, देवी आलेली बघायची होती। पहाटे चारचा समय झाला आणि खरोखरच ही आदि माया शक्ती हातामध्ये झाडू घेऊन पांडुरंगाचा दरबार झाडण्यासाठी आलेली आहे। राजानं पाहिलं, बरोबर आहे,
पुजाऱ्यानं सांगितलेलं अगदी खरं आहे. आणि असा असणारा महान देव या जगाचा मालक विटेवर उभा असणारा याला आता मी माझ्याकडे घेऊन जाणार. देवानं सांगितलं काही हरकत नाही, तुझी भक्ती पाहून येतो, पण एक आठ माझ्या भक्ताचा जर अपमान केलास तर क्षणभरही तुझ्याजवळ राहणार नाही, मी परत निघून येईन. ठरलं. पंढरपुरापासून अनागोंदी पर्यंत माणसं उभा केली पावला पावलावर. देवाला कसा नेहला ते ऐकात. पावला पावलावर माणसं उभा केली आणि यानं त्याच्या हातात, त्यानं त्याच्या हातात, त्यानं त्याच्या हातात असा अनागोंदी पर्यंत देव नेला, स्थापना केली आणि आषाढी यात्रा जवळ आली. चार दोन महिन्याचा काळ निघून गेला. सगळी संत मंडळी पंढरपूरला जमा झाली, साधू संतांच्या दिंड्या आल्या, पण देव रावळात नाही. मंदिरात नाही दिसला सावळा मुरारी, मंदिरात नाही दिसला सावळा मुरारी, मंदिरात नाही दिसला सावळा मुरारी, मंदिरात नाही दिसला सावळा मुरारी. मंदिरात नाही दिसला सावळा मुरारी, मंदिरात नाही दिसला सावळा मुरारी, मंदिरात नाही दिसला सावळा मुरारी, मंदिरात नाही दिसला सावळा मुरारी. अरे देव कुठे आहे, देवाचा पत्ता नाहीत. आणि मग अनागोंदीला त्या राजाच्या दरबारात त्या राजानं अशा अशा पद्धतीनं देवाला नेलेलं आहे हे समजलं. आता देवाला आणायचं कुणी. त्यावेळेला एकनाथ महाराजांचे आजोबा भानुदास महाराज यांनी सांगितलं, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही इथंच थांबा, मी घेऊन येतो देवाला. आणि मुक्काम दर मुक्काम, मजल दर मजल करत अनागोंदीला भानुदास महाराज गेले. मंदिरात जाऊन रात्रीचा समय होता, पांडुरंगाची भेट घेतली आणि भानुदास महाराज रडायला लागले. हा, तू राजाच्या दरबारात आलास ना, तुला तुपातला नैवेद्य येत असेल. आम्ही गरीब वारकऱ्यांनी तुला चटणी भाकरीचा नैवेद्य दाखवावा, कंटाळला आमच्या चटणी भाकरीला. पांडुरंगा, पण तुझ्यासाठी प्राण देणारी आम्हीच संत मंडळी आहोत, आम्ही भक्त मंडळी आहोत. तू एवढा विसरून त्या राजाच्या राजदरबारामध्ये निघून आलास, तुला पंढरपूरला यावं लागेल. सगळी संत मंडळी, भक्त मंडळी, वारकरी मंडळी पंढरपूरला तुझी वाट पाहत आहेत. काही हरकत नाही, मी तुझीच वाट बघत होतो, आपण जाऊया. नवरत्नाचा हार देवानं आपल्या गळ्यातला काढला आणि भानुदास महाराजांच्या गळ्यात घातला आणि सांगितलं, जा तू स्नान करून ये आणि मग आपण, तू स्नान करून आल्यानंतर जाऊया पंढरपूरला. नवरत्नाचा हार गळ्यात घातलेला, भानुदास महाराज गंगेवर स्नानाला गेले आणि राजा पूजेसाठी आला. पहाटे देवाच्या गळ्यात नवरत्नाचा हार दिसेना, चोरी झाली, देवाची चोरी झाली. शिपाई पाठवण्यात आले आणि गंगेवर स्नान करून पूजा करत बसलेल्या भानुदास महाराजांच्या गळ्यात नवरत्नाचा हार दिसला. लाथा घालत भानुदास महाराजांना शिपायांनी राजासमोर आणून उभा केलं आणि राजानं निरोप दिला, शिक्षा ठोठावली, सुळावर द्या याला, माझ्या पांडुरंगाची चोरी करणाऱ्या या चोराला सुळावर द्या. त्यावेळेला देवानं सांगितलं, राजा माझ्या भक्ताचा अपमान केलास, चोरी त्यानं केलेली नाही, मी त्याच्या गळ्यात हार घातलेला आहे. तू त्याचा अपमान केलास, तुझ्या शिपायाने त्याला मारत झोडत बेड्या घालून आणलं आणि सुळावर देण्याची शिक्षा त्याला दिलीस, आता क्षणभरही तुझ्याजवळ थांबायचं नाही. असा लाघवी नटखटलाल असा असणारा हा या जगाचा मालक निघाला. भानुदास महाराजांच्या सोबत निघाला. भानुदास महाराज म्हणतात, तो राजा होता, त्यानं पंढरपुरापासून अनागोंदी पर्यंत माणसं उभा केली, मी एवढी माणसं कुठून आणणार आणि तू एवढा मोठा, तुला कसा घेऊन जाणार. देवानं सांगितलं, मला लहान होता येते, लहान झाला जगदात्मा. हाडपी मध्ये घातला भानुदास महाराजांनी आणि मुक्काम दर मुक्काम, मजल दर मजल करत पंढरपूरला आले. गोपाळपुराजवळ विष्णुपद आहे, कधी पंढरपूरला गेलात तर बघा मंडळी. त्या चंद्रभागेच्या पात्रात एक खडक आहे, त्याला विष्णुपद असं म्हणतात.
नारदाचं मंदिर आहे त्या ठिकाणी. भानुदास महाराज देवाला म्हणतात, विठ्ठला या ठिकाणी थोडा वेळ थांब, मी दिंडे आणतो. वारकरी टाळ मृदंग पताका सगळ्या साधू संतांना भक्तांना वारकऱ्यांना घेऊन येतो आणि दिंडीमध्ये तुझं भजन करत भोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल अशा जय जयकारामध्ये तुला पंढरपुरात घेऊन जातो आणि पुन्हा तुझी स्थापना करतो. आणि थोडा वेळ त्या खडकावर देवाला उभा केलं, तिथं पावलं उमटलेली आहेत पांडुरंगाची, त्याला विष्णुपद असं म्हणतात. माझ्या माता पित्यानो, भानुदास महाराज गेलेले आहेत, सगळ्या साधू संतांना भक्तांना वारकऱ्यांना निरोप दिला आणि हजारो लाखो लोक टाळ मृदंग पताका पुंडलिक वरदा हरी विठ्ठल या गजरामध्ये विष्णू पदावर आलेले आहेत. पांडुरंगाला वाजत गाजत भजन करत जय जयकार करत राऊळामध्ये नेऊन त्याची स्थापना करण्यात आली. आणि पांडुरंगानं सगळ्या भक्तांना सांगितलं, साधू संतानो, आषाढी कार्तिकी विसरू नका. मज आषाढी यात्रेला आणि कार्तिक यात्रेला तरी येत जा, मला विसरू नका. तुम्ही वर्षातनं एकदाच येता आषाढी वारीला. आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग, सांगत असे गुज पांडुरंग. असा एकनाथ महाराजांच्या परंपरेचा वारसा आहे मंडळी. भानुदास महाराजांनी पुन्हा त्याची स्थापना केली. नाही घडविला नाही वैसविला पुंडलिकाला भेटावया, तुका म्हणे मूर्ती घडविली जे म्हणती तया मुखाप्रती किडे पडो. असा असणारा या पंढरपूरचा विटेवर उभा असणारा जगाचा मालक आषाढी यात्रेला हजारो दिंड्या येतात, दहा दहा लाख लोक दिंडीमध्ये असतात, दहा दहा लाख. एकनाथ षष्ठीला पैठणला यात्रा भरते, सहा दिवस यात्रा असते, लाखो लोक जमतात. आणि षष्ठीच्या दिवशी दुपारी 12 वाजतात, लक्षात ठेवा, 8 दिवस लोक पाणी भरत असतात नाथांच्या राजणामध्ये. पैठण मधल्या घराघरातली घागर जाऊन पडत असते पण रांजण भरत नाही. सारं पैठण गाव पाणी भरत 8 दिवस पण रांजण भरला जात नाही. पण षष्ठीच्या दिवशी दुपारी 12 वाजता श्रीखंड्याची कावड आली. कुठल्या रूपात देव घागर घेऊन येतो ते कुणाला समजत नाही. श्रीखंड्याची कावड आल्याबरोबर रांजण असा उचंबळून सांडू लागतो, वाहू लागतो आणि रस्त्यावर पाणी येतं आणि त्या चिखलामध्ये भक्त मंडळी गडबडा लोळतात. देवाची कावड आली, देवाची कावड आली, पांडुरंगाची कावड आली. असा एकनाथ महाराजांचा महिमा आहे, काय सांगावं. त्यांचं वर्णन करण्यासाठी वैखरी आपुरी पडते मंडळी. आणि म्हणून काय म्हणतात, भक्ताची या कामासाठी सोडली मी लाज रे, साधूची या प्रेमासाठी सोडली मी लाज रे. भक्ताची या कामासाठी सोडली मी लाज रे, साधूची या प्रेमासाठी सोडली मी लाज रे. भक्ताची या कामासाठी माझ्या माता पित्यानो, तुम्हाला कुठल्याही कंपनीचं अशा पद्धतीचं कीर्तन रूपाचं कॅसेट ऐकायला मिळणार नाही. तुमच्या समोर सादर करीत आहेत शांतीचे सागर एकनाथ महाराज, सुमित कॅसेट कंपनी. या सुमित कॅसेट कंपनीनं जो खजाना दिलेला आहे, परमार्थाचा खजाना, ज्ञानोपारायाचं, ज्ञानियाचा राजा, हीच ती इंद्रायणी समाधी सोहळा. जगद्गुरु तुकाराम महाराज तुका आकाशा येवडात, शांतीचे सागर एकनाथ महाराज, केवढा अमोल किमतीचा खजाना सुमित कॅसेट कंपनीनं समाजाला दिलेला आहे, परमार्थाचा खजाना दिलेला आहे. भक्ताची या कामासाठी सोडली मी लाज रे, साधूची या प्रेमासाठी सोडली मी लाज रे. भक्ताची या